मॅथ मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी बाळासाहेब झोरे तुम्हा सर्वांचं मॅथ मित्र यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण बघत आहोत सध्या HCF आणि आज HCFमध्ये मी काल बऱ्याच जणांचे उदाहरणं सोडवलेले बघितले, ज्यामध्ये काही मुलांना आणखीन HCF व्यवस्थित पद्धतीनं समजलं नाही आहे. आज आपण हा टॉपिक पुन्हा एकदा कंटिन्यू करूया, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल की HCF नेमकं काय आहे. तर HCFमध्ये आपल्याला सुरुवातीला अगदी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशन समजायला पाहिजे. काही काही मुलांना त्याचासुद्धा प्रॉब्लेम आहे. प्राईम फॅक्टरायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते जर व्यवस्थित समजलं, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ह्या HCF आणि LCM टॉपिकचा आपल्याला फक्त 5वी ते 10वीपर्यंतच फायदा नाही आहे, तर याचा स्पर्धा परीक्षेमध्ये खूप सारे गणित यावर अवलंबून असतात. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या यावर आधारित गणितं असतात. मग हे सगळे गणितं जर आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला हे चांगलं समजणं आवश्यक आहे. रिपीट झालं तर चालेल, पण आपल्याला ते चांगलं आपल्या पक्कं झालं पाहिजे. पक्कं होणं महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजे, त्या डोक्यामध्ये फिट झाल्या पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाल सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग करूया सुरुवात. मित्रांनो, HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे जर दोन नंबर दिले असतील तर त्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी आपण दोन नंबर घेऊया. एक घेऊया आपण 84 आणि दुसरा आपण घेऊया या ठिकाणी 70. मित्रांनो, या ठिकाणी दोन नंबर घेतले 84 आणि 70. आता याचे फॅक्टर कसे पाडायचे आहेत? सुरुवातीला आपण प्राईम फॅक्टर पाडून घेऊ. बघा, प्राईम फॅक्टर म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला. या ठिकाणी 84 फॅक्टर, तर तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो आपल्याकडे प्राईम नंबर कोणकोणते आहेत. प्राईम नंबर आहे बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29, 31, 37, 41 आणि 47. 50 हे प्राईम नंबर इथे आपल्या उपयोगी येणार आहेत. सर्वात आधी कोणत्याही संख्येला तुम्ही डिवाइड करायला लागले प्राईम फॅक्टर फाईंड करताना, सर्वात आधी काय करायचं तुम्हाला, 2 घ्यायचं. 2 ने या संख्येला भागता तो बघायचं, जात असेल तर इट्स ओके 2 ने भाग द्या. जर 2 ने जात नाही तर मग 3 घ्यायचा. 3 ने भाग जात नाही तर 5 घ्यायचा. 5 ने भाग जात नाही तर 7 घ्यायचा, नाही तर 11 घ्यायचा. डायरेक्ट पुढच्या संख्येकडे जायचं नाही, मोठी संख्या डायरेक्ट घ्यायची नाही. सुरुवात प्रत्येक वेळी 2 करायची आपल्याला. बघा मग या ठिकाणी 2 सुरुवात करूया. 2, 2 जा 4, 2, 2 जा बघा या ठिकाणी मित्रांनो आपण सुरुवात करूया. 2, 4 जा 8, 2, 4 जा 8 आणि 2, 2 जा 4 झालं. दुसऱ्यांदा सुद्धा सेम प्रोसिजर. आपल्याला पहिल्यांदा आधी 2 घ्यायचा, मग 2 ने बघू 2, 2, 2 जा 4, 2, 1 जा 2. आता 21 आले, आता 2 ने भाग जातो का? नाही, 2 ने जात नाही. मग आता काय घ्यायचं? 3 घ्यायचं. 3, 7 जा 21, ओके, आणि 7, 1 जा 7, कारण प्राईम नंबर आली. आता आपल्याकडे दुसरी संख्या आहे 70, हिला डिवाइड करूया. बघा बरं कोणत्या संख्येने भाग जातो. सर्वात आधी काय मनात पक्क करून घ्या, सगळ्यात आधी 2, 2, 3 जा 6, 1 उरला, 2, 5 जा 10. त्यानंतर 2 ने जातो का आता बरं? 3 ने जातो का? 3 ने नाही. 5 ने? हो, 5 ने जातो. 5, 1 जा 5, 5, 7 जा 35 आणि 7, 1 जा 7. मित्रांनो, आता बघा हे झालं. याच्यानंतर आपल्याला काय करायचं, फॅक्टर लिहून काढायचे. 84 फॅक्टर कोणकोण आहेत बघा. 84 आहेत 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. आपण 84 प्राईम फॅक्टर लिहिले, सगळ्या प्राईम संख्येत. याच्यामध्ये दुसरी कॉम्पोजिट नंबर नाही आला पाहिजे. 10, 12, 6 या नंबर नाहीत. फक्त जे नंबर तिथे दिलेले आहेत प्राईम नंबर तेच नंबर पाहिजे. पुढचा 70 बरोबर बघा 2 × 5 × 7. आता कॉमन फॅक्टर, कॉमन फॅक्टर घेताना मुलांना अडचणी आल्या, काही जणांनी घेतले नाही व्यवस्थित. बघा आता या ठिकाणी ह्या दोघांची जोडी, हे एक आणि हे एक, ह्या जोडीपैकी एक जण घ्यायचं. त्यानंतर पुन्हा कोण आहे सोबत? सोबत ए आहे का? जोडी नाही. 3 आहे का खाली? नाही. 7 आहे का? हो आहे. म्हणजे हे 7 1 आणि हे 7 1, ह्या दोघांची जोडी, ह्या जोडीमधलं एक घ्यायचं. मग आता घेतले कॉमन फॅक्टर. आता HCF किती होणार? यांचं मल्टिप्लिकेशन. मग 2, 7 जा 14, हे 14 HCF आहे. म्हणजे 14 टेबलमध्ये 84 येतो, 14 टेबलमध्ये 70 येतो. 14 इज हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 84 अँड 70. आर यू गेटिंग? आत्ता मला वाटतं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजत असेल. आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया.
माझ्या सोबत राहा तुम्ही. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तुम्ही लाईक केल्यानंतर माझा उत्साह वाढतो, मला आणखी चांगले देण्याचा प्रयत्न करतो मी. तर लाईक निश्चित करा. बघूया पुढचं एक्झाम्पल. मित्रांनो, जसं की आपल्यासमोर बघा, मी या ठिकाणी दोन नंबर लिहिले आहेत, 150 आणि 500. दीज आर द टू नंबर्स वी हॅव टू फाईंड द एचसीएफ ऑफ दीज टू नंबर्स. आता काळजीपूर्वक बघा, मी दोनच एक्झाम्पल यामध्ये यापूर्वी एकदा झालेले. जर तुम्हाला एचसीएफचा मागचा भाग बघायचा असेल तर आय बटनामध्ये त्याची लिंक आहे, तिथं जा, मागची उदाहरणं बघा. या ठिकाणी मी एवढं लास्ट एक्झाम्पल सांगणार आहे, नंतर आपण एलसीएमला सुरुवात करणार आहोत. मग या ठिकाणी बघूया सुरुवातीला हे कसं करायचं. तर नंबरला भाग देऊया आपण, 2 7 14, 1 2 5 10. आता 75 कितना भाग जातो, 3 जातो का? हां, 3 जातो. मग 3 भाग देऊ, 3 2 6, 1 3 5 15. आता 5 जातो, 5 5 25, 5 1 5. तर अशा पद्धतीने आपण प्राईम फॅक्टर फाईंड झाले. इकडे आता 500 पाहूया. बघा मित्रांनो, 500 म्हटलं तर सुरुवातीला कितना भाग द्यायचा आपल्याला, सुरुवातीला 2 न. मग 2 2 4, 1 2 5 10, 2 0 0, पुन्हा 0 आहे शेवटी म्हणजे 2 भाग जातो, 2 1 2, 2 2 4, 1 2 5 10. आता सांगा बरं, तुम्हाला 5 कसोटी माहिती आहे का? इफ द लास्ट डिजिट ऑफ द नंबर इज 5 or 0, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. दॅट मीन्स 5 ना आपण डिवाईड करू शकतो. 5 2 10, 2 उरले, 5 5 25, पुन्हा एकदा 5 नाही, 5 5 25, 5 1 5. तर अशा पद्धतीने आहे, आपण जे फॅक्टर्स लिहून घेऊ. 150 इज इक्वल टू 2 × 3 × 5 × 5, आणि 500 2 × 2 × 5 × 5. यांना आपण एकदा बघून घेऊ शकतो की हे बरोबर आहे की नाही. 5 5 25 25 3 75 75 2 150, 5 5 25 25 5 125 125 125 2 250 250 2 500, म्हणजे बरोबर आहे. आता आपण कॉमन फॅक्टर या ठिकाणी घेऊया. हे 2 आणि हे 2 या दोघांची एक जोडी या ठिकाणी 2, त्यानंतर पुन्हा एक पुढं जोडी 2 3 जोडी नाही, मग 5 जोडी आहे, 5 5, मग मल्टिप्लाय बाय 5, त्यानंतर पुन्हा एक 5 5 या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 5. मग आता एच सी एफ आहे 2, HCF आहे बघा, 5 5 25 25 2 50, तर आपला HCF 50 आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण HCF काढलाय याचा खूप सारा फायदा आपल्याला LCM काढताना होणार आहे. आजचा भाग आपण इथंच थांबूयात. तुम्ही HCF काढायचं चांगलं शिका. मग काही एक्झाम्पल तुम्हाला HCF काढण्यासाठी देतो, ते एक्झाम्पल तुम्ही काढा, त्याचे प्रश्नाचे उत्तरं सोडवा, ते व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा, जेणेकरून मला चेक करता येईल. ज्यांचं क्लिअर झालेलं नव्हतं, ज्यांना समजलं नव्हतं, त्यांनाही समजलं का नाही समजेल. आपण हा भाग रिपीट करत आहोत, परंतु महत्त्वाचा आहे. तर हे एक्झाम्पल सोडवा, आणि याचा खूप सारा फायदा LCMला होणार आहे. उद्या आपण LCM घेणार आहोत. आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.